अत्यंत महत्त्वाचा असा विषय मी मांडत आहे, तो आहे सीएचबी प्राध्यापक म्हणजे बिनपगारी आणि फुल अधिकारी, असं आपण चेष्टेने म्हणत असतो. पण सीएचबी प्राध्यापक म्हणजे नेमका काय असतो, कसा असतो, कशामुळे झाला, याच्याविषयी मी आज चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातील अनुदानित महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांचे हजारो जागा रिक्त असताना पात्रताधारकांना तासिका तत्वावर क्लॉक हवर बेसिस म्हणजे सीएचबी या पद्धतीनं तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. 2011 पासून प्राध्यापक भरती मोठ्या प्रमाणात न केल्यामुळे अनेक पात्रताधारक बेकार आहेत. त्यातील काही शेती, दुकानदारी, रस्त्यावर पुस्तक विक्री करणे, पाणीपुरी, भेळपुरी, खिचडी, वडापाव, हातगाडी, कॉफी शॉप, सेल्समन इत्यादी सारखे अनेक व्यवसाय करून किंवा कामधंदे करून आपला स्वतःचा उदरनिर्वाह चालवत आहेत. मग अशांची जर अवस्था बघितली, तर त्यांचं शिक्षण बघितलं, तर ते शिक्षण फार मोठ्या प्रमाणात त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. उदाहरणार्थ एम ए, एम फिल, PhD, सेट, नेट, एम ए, MSc, MCOM अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी काय केलेल्या डिग्र्या घेतलेल्या आहेत. आणि ह्या डिग्र्यांच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयातल्या किंवा येणाऱ्या पेपरला जाहिराती, त्याच्या जाहिराती पाहून त्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या कॉलेजवरती जॉईनसुद्धा झालेले आहेत. पण जॉईन झाल्यानंतर त्याला मिळणारे काही जे काय मानधनं असतात ते अत्यंत कमी असल्यामुळं किंवा तिथं असणाऱ्या काही गोष्टी यांचा विचार करून त्यांनी काही वेळा सरकारच्या समोर काही मागण्या ठेवल्या. कोणत्या पद्धतीने ठेवल्या? तर प्राध्यापक भरती ही 100% व्हावी अशी त्यांची मागणी होती. त्यांनी पुढची मागणी सांगितली की आम्ही पात्र असणाऱ्या प्राध्यापकांची नेमणूक झाली पाहिजे, कारण काही वेळेला पात्र नसणाऱ्या प्राध्यापकांची नेमणूक होते आणि अपात्र प्राध्यापक, पात्र प्राध्यापक मात्र बाहेर असतात असं सांगायचं. पुढचं त्यांनी सांगितलं की सीजी प्राध्यापकांनाही महिन्याला किमान 25,000 रुपये इतकं मानधन मिळावं, जेणेकरून काय होऊ शकतं याच्यातून, तर त्यांना आणि ते मानधन महिन्याला मिळालं पाहिजे, प्रत्येक महिन्याला मिळालं पाहिजे. म्हणजे फक्त 25,000 रुपये म्हणतो आपण, पण ते प्रत्येक महिन्याला त्यांच्या मिळालं तर त्यांचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर जर 3 ते 5 वर्षाचं जर कॉन्ट्रॅक्ट केलं सरकारनं आणि फुल टाइम जर त्यांना घेतलं जेणेकरून 25,000 रुपये प्रमाणे, तर त्यांचा रोजगाराचा प्रश्न, बेकारीचा प्रश्न कमी होऊ शकतो असं मला सांगायचं आहे. पुढचं आहे की समान काम समान दाम जे आहे यानुसार वेतन अदा करण्यात आलं पाहिजे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने कामं करतो त्याच पद्धतीचं वेतन, एकाला एक वेतन आहे दुसऱ्याला वेगळं वेतन असं न होता अशा प्रकारच्या मागण्या या संघटनेच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा सीएचबीने केलेल्या होत्या. आणि त्यांचं निवेदनसुद्धा वेगवेगळ्या सरकारी यंत्रणेमध्ये असणारे आमदार खासदारांना देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मात्र त्याला कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे. आणि अशा निवेदनाच्या माध्यमातून मात्र मग काही वेळा मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण शासन पातळीवर त्यातून कोणताही निर्णय झाला नाही. एका मंत्र्या भेटल्यानंतर त्या मंत्र्यांनी काय केलं, निवेदन घेण्यास आणि आपली भेट देण्यास नकार दिला. आणि त्यांच्या पीएनी मात्र एक वेगळा शोध लावला, तो मंत्री मात्र वेगळा होता की महाराष्ट्रात आमचे सरकार शिक्षणावर अर्थसंकल्पामध्ये 70% खर्च करते. हे वाक्य ऐकल्यानंतर ते मंत्री आणि तो पीए त्याचं स्वतःचं शिक्षण आणि राष्ट्राचा किंवा देशाचा किंवा राज्याच्या शिक्षणाचा दर्जा कसा असू शकतो हे आम्हाच्या लक्षात येतं. त्यामुळे तिने लगेच सांगितलं, नो जॉब, कुणालाही सरकारी नोकरी मिळणार नाही आणि तुम्ही डोक्यातनं काढून टाका, असं लगेच आमच्या मंत्र्यांच्या मंत्रिमंडळानं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. हे सुद्धा फार विदारक चित्र आमच्या देशामध्ये घडलेलं आहे. आणि याच्या माध्यमातून काय झालं, तर अनेक महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकाराने याच्यावरती काही बातम्या लावल्या. आणि त्या बातम्या लावत असताना त्यांनी काय केलं की किसन वाघमोडे म्हणून सर आहेत सोलापूरचे, त्यांचं सुद्धा MA MPhil, सेट, PhD वगैरे होती, पण ते सुद्धा शेती म्हणून काम करतात. दुसरं सांगितलं की कृष्णा वैद्य हे सुद्धा जवळपास जालनामधले आहेत, त्यांचं सुद्धा शिक्षण तशा पद्धतीने आहे, ते सुद्धा शिक्षण आणि संस्थेमध्ये करून थकल्यानंतर आता शेतीकडे वळलेले आहे. दुसरे त्यांनी हे लावले, बातमी लावले ती दिनकर कांबळे, हे सुद्धा कोल्हापूरचे राधानगरच्या जवळपास दुर्गम भागातले, पण यांचं सुद्धा शिक्षण फार भरपूर आहे. पण त्याचबरोबर त्यांना सुद्धा रस्त्यावरती पुस्तकं विक्री करून आणि टायपिंगची कामं घेऊन स्वतःचा कुटुंब किंवा स्वतःचा उदरनिर्वाह चालवावा लागतो. आणि तिसऱ्या आमच्या या भगिनी आहेत नीता डावरे, यांचं सुद्धा वय 37 म्हणजे आता जवळपास 40 जवळपास आहेत. यांचं सुद्धा यांचे पतींची PhD झालेली आहे, यांची PhD झालेली आहे, नोकरीच्या वाऱ्या करून आता घरामध्ये संसार, मुलं बाळ वगैरे यांचा सांभाळ करतात. अशा प्रकारचा आणि यांनी मात्र सगळ्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर झालो हाच आमचा आजार का, मग अशा पद्धतीची अवस्था का निर्माण हो झाली, तर त्याच्या पाठीमध्ये काही कारण आहे. तर शिक्षण मात्र PhD आहे पण वेतन मात्र 6,000 रुपये, आणि 6,000 रुपयामध्ये पोट भरल का, असे अनेक प्रश्न ज्यावेळेला आम्ही मंत्र्यांच्याकडे विचारलं त्यावेळी मंत्र्यांनी सांगितलं बघू काय करायचं ते ठरवू. पण त्याचबरोबर तेवढ्यावर ते काही थांबले नाही, तर काही जणांनी आपल्या शिक्षणाचा वापर करून करून जर नोकरी मिळत नसेल तर त्यांनी काही जणांनी खिचडी, वडापाव या प्रकारच्या
गाड्या चालू केल्या आणि त्यामध्ये प्राध्यापक लामतुरे यांनी सुद्धा एक गाडी चालू केली. त्यानंतर अनेकांचे आपल्याकडे बातम्या अवेलेबल आहे, त्यांच्यामध्ये आहे सेटनेट झालेले उत्तीर्ण, हे मजूरवर काम करतात, मग सेंटरिंगवर काम करतात, कोण घर पाडाई पाडी पाडापाडीची कामं करतात, तर कोण गटर खोदायची सुद्धा कामं करतात, शेती करतात, अशा प्रकारचे आहेत. काही जण तर असं आहे की सकाळी कॉलेज म्हणून प्राध्यापक म्हणून काम करायचं आणि दिवसभर सेल्समन, मग स्टेफरी असू द्या किंवा कुठलेही मेडिकलचे असू द्या किंवा कुठल्या प्रकारची खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. मग अशा पद्धतीचं काय होऊ शकतं? तर पुण्यामधली एक घटना आहे की कडक पेशलच्या हा इंजिनिअरिंग झालेला एक विद्यार्थी, की त्यानं काय केलं की आपल्या डिग्रीचा वापर फक्त लग्न जमवण्यासाठी झाला, पण नंतर मात्र तिथे काय जॉब त्याला मिळाला नाही, म्हणून त्यांनी काय केलं ती आपली डिग्री मरण पावली, म्हणून तिच्या तिचा फोटो करून त्यांनी काय केलं आपल्या कडक स्पेशल चायमध्ये शॉपमध्ये त्यांनी लावलेलं आहे. मग त्यानंतर काय झालं की वेगवेगळ्या राज्यभर सरकारकडे सेटनेट पत्रधारकांनी काही मागणी केल्या की आम्हाला आत्महत्या करण्याची परमिशन द्या, पण सरकार फसवणूक करत असल्यामुळं ते कोणत्याही प्रकारचं परमिशन त्यांना मिळालं नाही. पण मात्र काय झालं की 10 आणि 15 15 वर्षे फुकट राबणाऱ्या शिक्षकांनी मात्र स्वतःचं अस्तित्व संपवून टाकलेलं आहे, त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मग अशामधून काय झालं की थोडंफार मग झालं की आंदोलन होऊ लागले. आता आंदोलन होऊ लागल्यामुळे काय झालं की मग सरकारनं भरती केली, मग पोलिसांची भरती सुरू झाली. पोलिसांच्या भरतीमध्ये जर विचार केला तर 62 जागासाठी 93,000 अर्ज आले आणि त्यामध्ये जवळपास 3700 अर्ज हे PhD धारकांचे होते. त्यामुळे मग परत काय झालं की अशी अवस्था झाल्यामुळे किती बेकारी वाढली लक्षात येतं. मग PhD धारकांनी काय केलं, आंदोलनाच्या तयारीमध्ये सुरुवात केली आणि मग वेगळ्या ठिकाणी मोर्चे काढले. आता या मोर्चेच्या माध्यमातून काय झालं तर काही वेळेला मग वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून मोर्चा निघाला. ह्या मोर्चाच्या मध्ये महाविद्यालयातल्या मुलांनी सुद्धा पाठिंबा दिला, प्राचार्याने पाठिंबा दिला, अशा वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा यांना पाठिंबा दिला. पण याच्यातून काय झालं तर जवळपास 14 नोव्हेंबर 2018 एक GR आला आणि ह्या GR माध्यमातून काय झाला तर GR माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा निर्णय झाला, मानधन वाढ झालं, अनेक बंधनं आली. ते बंधनाचा थोडासा आपण विचार करूया, पण GR प्रत्यक्षात बघितला तर फायदा मात्र झिरो झालेला, कारण पगार वाढ झाला आणि त्याच्यावरती तोटासुद्धा झाला. आता कोणता तोटा झाला तर त्याचं आपण थोडंसं जाऊया. 2008 GR काय झालं की 300 रुपये प्रति लेक्चरला पेमेंट होतं प्रत्येक तासानुसार, पण हे तास 60 मिनिटाचा तास होता, पण 40 मिनिटाचा किंवा 50 मिनिटाचा तास असल्यामुळे 240 रुपये 7 लेक्चर होते, महिन्याचे 28 लेक्चर, वर्षाचा आपण महिन्याचा जर विचार केला तर 6720 रुपये प्रति महिना पगार मिळणार, पण वर्षाचं 50,000 रुपये मानधन मिळत होतं आणि 12 महिन्याचा जर आपण हिशोब केला तर 4167 रुपये इतकं मानधन मिळणार. आता हे 2008 GR, तर 2018 GR काय झालं तर फक्त 500 रुपये त्याचं मानधन वाढ केला. म्हणजे 500 रुपयाचा जर विचार केला तर एका तासाला आम्हाला CHB लेक्चर घेणाऱ्यांना 400 रुपये मिळू लागलं. तासामध्ये वाढ केली, 7 वरून 9 वरती गेली, त्यामुळे 36 लेक्चर आठवड्या महिन्याला झालेत. 36 गुणिले आपण जर 400 विचार केला तर 14,400 रुपये प्रति महिना मिळू लागलेत, आणि असा जर विचार केला तर 90 ते 95,000 रुपये वर्षाला मिळू लागले. याचा जर आपण हिशोब जर काढला 12 महिन्याचा तर 7,500 ते 8,000 जवळपास हे मानधन या CHB धारकांना मिळू लागलं. आता हे CHB धारक फक्त शिक्षणाचं शिकवण्याचंच काम करतो का? तर नाही, त्या शिकवण्याच्या बरोबरच त्याला इतरही कामं करावी लागतात. ती कोणती कामं आहे तर महाविद्यालयामध्ये सेमिनार, इंटरनॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रीय कॉन्फरन्स वगैरे, त्यामध्ये ते समितीमध्ये काम करतात. महाविद्यालयामध्ये कोणताही कार्यक्रम जरी असला तर त्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतात. महाविद्यालयामधल्या वेगवेगळ्या समितीमध्ये ते काम करत असतात. महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेमध्ये मात्र त्यांना संपूर्ण काम करावं लागतं. मग सुपरविजन असेल, सेमिनार, प्रोजेक्ट्स, पेपर तपासणी, यासाठी कामं केली जातात. सुपरविजन जवळपास विचार केला तर एक तासाला एक पेपर, एका सुपरविजनला 60 रुपये किंवा 80 रुपये मिळतात, ते 3 तासासाठी किंवा 2 तासासाठी असतात. पेपर तपासणीसुद्धा एक आहे तो 4 रुपये किंवा 6 रुपये, आणि विद्यापीठातल्या सर्व परीक्षा ज्या आहेत ते CHB धारक 95% पूर्ण करत असतात. पेपर तपासणी, पेपर घेणे, ह्या सर्व एक्झाम ज्या आहेत त्या या CHB धारक करत. आज आपण बघतो परत, कारण CHB जो GR आला तो GR फार धोकादायक आला असं आपल्याला म्हणणार. कारण काय तर यामध्ये GR मध्ये काय सांगितलं, ते एका वेळा पूर्ण पदावरती एक काम करत असताना त्याच्या बदल्यामध्ये 2 व्यक्तींना घ्या आणि प्रत्येकाला 9-9 लेक्चरचं तासाची विभागणी करून द्या असं सांगितलं. प्रत्येकाची निवड करत असताना त्याची पात्रता, शैक्षणिक पात्रता योग्य असली पाहिजे असं निवड समितीने करायचं आहे. पुढचं त्यांनी सांगितलं की तासिका तत्वावर नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपाची असेल, नियमितपणे त्याला कोणत्याही प्रकारचे हक्क मिळणार नाहीत, भविष्यात त्याला कोणत्याही पद्धतीनं कायम करता येणार नाही, अशा पद्धतीच्या बंधनाने आणि एकाच वेळी एकाच महाविद्यालयात काम करता येईल अशा प्रकारचं हमीपत्र
घेऊन 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेलं आहे. पुढचं त्याने त्यामध्ये सांगितलं की मानधन हे दर महिन्याला मिळणार असं सांगितलं गेलं होतं ह्या GRमध्ये, आणि एका महिन्यामध्ये जर ज्यादा काम केलं असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचं मानधन मिळणार नाही अशा प्रकारचं या GRमध्ये उल्लेख केला. आता थोडंसं आपण CHBचे वास्तवकडे जाऊया. GRमध्ये असे काही शब्द वापरून CHBवाल्यांची पात्रता जी आहे ते सरकारनं पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं जे मानधन आहे वाढ आहे ते फक्त 5वे आहे, कारण 3 व्यक्तींच्या ऐवजी 2 व्यक्तींना कामावर घेतलं आणि तिसऱ्या व्यक्तीचा जो काही मोबदला होता तो दोघांना वाटून दिलेला आहे असं सांगायचं. एकाच महाविद्यालयामध्ये बंधनकारक करून सुद्धा CHBवाल्यांचा तोटा केलेला आहे, कारण अनेक विषय असे आहेत की त्या विषयांना फक्त 4च लेक्चर असतात आठवड्याला. त्या 4 लेक्चरसाठी तो प्राध्यापक त्याच महाविद्यालयामध्ये अडकून पडतो, दुसरीकडे त्याला जाता येत नाही. त्यामुळं या घटकाने कुणाकडे न्याय मागायचा? ना विद्यापीठाकडे न्याय मिळतो, ना GDकडे न्याय मिळतो, ना सरकारकडे न्याय मिळतो. अशा पद्धतीची अवस्था हिने निर्माण करून ठेवलेली आहे. पुढचं आपण जर बघितलं तर शिक्षणाचा दर्जा जो आहे तो फक्त बोलून नाही भागत, तर त्यासाठी तो दर्जा वाढवायचा असेल तर मुलांना शिक्षण देणाऱ्यांची भरती करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या शिक्षकांना समान काम समान वेतन ह्यानुसार जर दिलं तर आपोआप दर्जा सुधारू शकतो. पण हे साधं सरकारला कळत नाही का? CHB म्हणजे फक्त नाव आला, परंतु काम मात्र त्याला 7 दिवस 7:30 ते 12:30 करावं लागतं. काही वेळा तो 5 वाजेपर्यंत सुद्धा थांबत असतो, पण मानधन मात्र त्याला CHBनुसारच मिळत असतं हे आपल्याला माहीत पाहिजे. CHBमध्ये असा कोणताही मुद्दा नाही की इतर वेळी काम करू नये, पण अनेक उच्च विचारांच्या लोकांनी याचा गैरफायदा घेऊन CHBधारकांचं शोषण चालू केलेलं आहे असं आपल्याला सांगता येणार आहे. काही वेळा असं सुद्धा झालेलं आहे की CHBधारकांना हा तास घेण्यापुरता असताना सुद्धा त्यांच्याकडून इतर कामं फार केली करून घेतली जातात, त्यांची वेठबिगारी फार वाढलेली आहे. काही CHBधारकांना रजासुद्धा मिळत नाहीत. आता त्याचं एक उदाहरण सांगू शकतो आपण की एक महिला प्राध्यापिकेला तिच्या गरोदरपणामध्ये रजा हवी होती, पण तिला त्यावर कॉलेजने सांगितलं की तुम्ही नोकरीचा राजीनामा द्या. म्हणजे किती वाईट किंवा विदारक चित्र आहे बघा. काही महाविद्यालयाला तर प्राचार्यांनी इतकं चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे CHBधारकांना की त्यांना माणुसकीचं दर्शन दिलेलं आहे, तर काही जणांनी मात्र त्यांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देऊन त्यांनी गुलामच आमचे आहेत अशा प्रकारची वागणूक त्यांना दिलेली आहे. काही महाविद्यालयात तर यांना आपले तास संपल्यानंतर CHBधारकांना तुम्हाला काम करण्याची किंवा थांबण्याची गरज नाही, तुम्ही तुमची कामं दुसरी करायला बाहेर जाऊ शकता अशा प्रकारचं सांगितलं. तर काही महाविद्यालयामधल्या प्रशासनाने किंवा तिथल्या काही घटकाने त्यांना तशा पद्धतीचं परमिशन दिलेलं नाही. काही जण जे आहे ते आपल्या बायका पोरांना सांभाळता यावं, आई वडिलांना म्हाताऱ्यांना सांभाळता यावं मात्र म्हणून ते काहीही बोलत नाही. तर काही CHBधारक जे आहेत ते मुग घेऊन का ग बसतात? तर त्यांना भविष्यामध्ये किंवा पुढच्या वर्षी नोकरी मिळेल या अपेक्षेनं नाही, तर त्यांनी एकतर शांतपणे बसायचं, नसेल तर त्यांना बाहेर हाकलं जातं. या भीतीपोटी ते शांत बसत असतात. आता आपण जर पुढे जर बघायला गेलो तर CHBचे जे मानधन आहे ते वर्षातून एकदा मिळते, कधीतरी एकदा किंवा 2 हप्त्याने मिळतं. त्यावेळा मात्र त्यांची दिवाळी असते, पण त्यावेळा मानधन मिळत नसतं, त्यावेळा त्यांचा संसार मात्र उघड्यावर पडलेला असतो. काही जण CHBधारकांच्या जर त्यांच्या पत्नी त्यांना सोडून गेलेले आहे इतकं वाईट चित्र झालेलं आहे. काही CHBधारकांची वय तर 45-45 जवळपास गेलेलं आहे, पण अद्याप त्यांची लग्न झालेली नाहीत. कामाच्या बाबतीत महाविद्यालयातील जर नावाला 9 तास असतात, पण प्रत्यक्षात मात्र ते फुल टाईम काम करत असतात. GRमध्ये बदल करून त्यामधील एकाच महाविद्यालयामध्ये जे आहे ते बंधन कमी करणं फार गरजेचं आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला जर महिन्याला पगार नाही मिळाला तर त्यांच्यासाठी ते पूर्ण संघटन त्यांचे मोर्चा उभा करते, आंदोलन करते, निवेदन देते, पण CHBसाठी मात्र कोणी त्यांचा विचार करत नाही. GRमध्ये असं काही नाही आहे की CHBधारकांना रोस्टरनुसारच भरती करावं, पण सरकारनं किंवा विद्यापीठानं कोणता नियम किंवा कोणत्या पद्धतीने सक्ती केली काय कळत नाही. पण अशा प्रकारची सक्ती करू नये, कायम परमनंटसाठी मात्र सक्ती करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. महाविद्यालयामध्ये काम करत असताना प्राचार्याने खरोखर बंधनं घालू नयेत असं मला वाटतं, कारण त्यांनी प्रत्येकजण आहे ते बाहेर कामं करतात, कोण पेपर वाटतं, कोण काय करतं, अशी वेगळी कामं करून करतात, कोण नोकरीच्या निमित्ताने बाहेर कोण मार्केटमध्ये काम करत असतं. अशी कामं असताना प्राचार्याने कोणत्याही प्रकारचं बंधन घालू नये. काम झालं, लेक्चर झालं की त्यांना रिलीफ करावं असं मला वाटतं. त्यानंतर एकाच महाविद्यालयामध्ये वेळ बंधन, दिवसाचं बंधन सुद्धा असू नये. ह्याच काम वेळ महाविद्यालय काम करावं, दुसरीकडे करू नये, वेळेमध्ये यावं आणि ह्या वेळेपर्यंत थांबावं, दिवसाचं दररोज 7 दिवस यावं, अशा प्रकारची बंधनं थोडी असू नये असं मला वाटतं. समान काम समान वेतन सुद्धा तत्वानुसार सरकारनं मानधन द्यायला पाहिजे. सौर परीक्षेचे कामकाज देखील सुद्धा त्यांनीच
करावे अशी बंधनं असू नये. त्यांच्या सोयीनुसार ते करू शकतात ना, कारण त्यांना वैयक्तिक जीवन आहे, त्यांचं फॅमिली जीवन आहे, अशा प्रकारची बंधनं असताना घालू नये त्यांना, असं मला वाटतं म्हणायचं. कोणत्याही संघटनाने आत्ता मात्र एवढा वाईट अवस्था आहे की कोणत्याही संघटनाने आपल्या भल्यासाठी CHB चा वापर करून घेऊ नये, कारण आता पण तसं भरपूर झालेलं आहे. कारण आजचा जो CHB धारक आहे तो थोडासा कन्फ्यूज आहे, त्याला नोकरी नाही आहे, ती वाईट अवस्था आहे, तो जॉबची त्याला गरज आहे, म्हणून त्याच्या या अवस्थेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार फार चालू आहे, तो थोडासा थांबावा यासाठी आम्ही हा मी प्रयत्न केलेला आहे. याच्या माध्यमातून कुणालाही बदनाम करण्यासाठी हा प्रयत्न अजिबात नाही. मी कोणत्याही महाविद्यालयाच्या प्राचार्य किंवा महाविद्यालय प्रशासकीय यंत्रणा, सरकारी यंत्रणा असू द्या किंवा संस्था असू द्या, यांना कोणालाही बदनाम करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ केलेला नाही. तर CHB धारक आहे त्यांचा सुद्धा ती माणूस आहेत, त्यांना सुद्धा कुटुंब आहे, त्यांचं सुद्धा लाईफ जीवन आहे, त्यांना सुद्धा न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही हा सर्व प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सरकारनं, JD अधिकारी असतील, विद्यापीठे असतील, तसे महाविद्यालयाने सर्वांनी CHB धारकांना सुद्धा एक माणुसकीची वागणूक द्यावी, त्यांना सुद्धा समजून घ्यावं, त्यांची सुद्धा अवस्था समजावून घ्यावी आणि त्यांना सपोर्ट करावं, एवढीच माझी कळकळची सर्वांना विनंती आहे. तुम्ही या माझ्या चॅनलला तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सर्वांनी कृपया तुमच्या काय सूचना असतील ते मला कळवा. धन्यवाद.